हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी क्षितिजा. आज आपण करणार आहोत बाळाच्या बोरणानाची आणि हळदी कुंकूचे डेकोरेशन. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत. हा सण साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू होते. तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे, पतंग उडवणे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवणे, त्यासाठी वाण देण्याची तयारी करणे, या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उत्साह असतो. याबरोबरच आणखी एका गोष्टीची सर्वांना उत्सुकता असते, ते म्हणजे बोरणान. संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरणान केले जाते, पण यामागे कारण काय असते हे काही जणांना माहिती नसते. बोरणान का केले जाते आणि ते कसे करावे जाणून घेऊयात. बोरणान का करायचे याच्या संदर्भात एक आख्यायिका आहे. ती करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट बोरणान घातले जाते. बोरणाना दिवशी घरी आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावले जाते आणि त्यांना तिळगुळ देखील वाटले जाते. आज बदलत्या जीवनशैलीमुळे सण साजरे करण्यासाठी सुट्टी आहे की नाही हे पाहावे लागते, हो ना? पण आपली परंपरा टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. हे सण साजरे करण्यासाठी मोठ्या सोहळ्याची आवश्यकता नसते, तर लोकांनी एकमेकांच्या घरी जाऊन तो सण साजरा करणे
बाळावर असत सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ सुबत्तेत नाहू दे, कायम बाळगोपाळांनी घेरलेले म्हणजेच सर्वांचे लाडके होऊ दे, अशा भावनेने केलेला हा एक संस्कारच होय। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि लहान मुलांच्या पालकांना नक्की शेअर करा।